नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारी 2:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातम्यांची सुरुवात या घडीच्या सर्वात महत्वाच्या बातमीनं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसामसह ईशान्येकडील राज्यामध्ये हिंसाचार उफाळला असून ही आग आता राजधानी दिल्लीतही पोहोचली आहे. दिल्लीतील जामियामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता लखनौमधील नादवा कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीनंतर आता जामिया आणि नादवा ही विद्यापीठं बंद करण्यात आली आहे. तर जामिया आणि मुंबईत देखील नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये टीसच्या विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत. तर दिल्ली पोलिसांचा निषेध या माध्यमातून केला जातोय. सोबतच कॅबचा विरोध देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे. तर काल देखील आपण पाहिलं आंदोलकांनी दिल्लीतील जामियामध्ये DTC-च्या 2 बसेसना आग लावली होती आणि या आंदोलनात अग्निशमन दलाचे 2 जवान देखील जखमी झाले. तर बसेसना लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या जवानांवर देखील आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याचं बघायला मिळालं आणि हीच ती आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय. तर थेट जाऊयात नवी दिल्लीला. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खरं तर काल दिल्लीमध्ये मोठा गोंधळ, गदारोळ आणि खरं तर दिल्ली हादरून गेल्याचं बघायला मिळतंय. या घडीचं नवी दिल्लीत मध्ये काय वातावरण बघायला मिळतंय? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद सुरू आहे. ज्या पद्धतीनं काल जामियामध्ये दिल्ली पोलिसांनी प्रवेश केला विना कुठल्याही परवानगी नाही, तर त्याचा विरोध करण्याकरता इथे सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हे पत्रकार परिषद सुरू आहे आणि सोबतच दुसरीकडे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरामध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहे. अजूनही सकाळपासून हे आंदोलन पुन्हा सुरू झालं होतं. रात्री 2 वाजता हे आंदोलन संपलं होतं, पण आज सकाळी पुन्हा सुरू झालं. त्यानंतर याचे पडसाद लखनौमधले नवादा कॉलेजमध्ये देखील पडलेल्या नवादा परिसरात देखील झालेले आहे. त्यानंतर याचेच पडसाद मुंबईत देखील उमटत आहे आणि याचे पडसाद पंजाब विद्यापीठात चंदीगडमध्ये देखील होणार आहे. आज सायंकाळी 5 वाजता तिथे धरणे प्रदर्शन होणार आहे. सोबतच याचे पडसाद राजस्थानमध्येही उमटायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या विरोधामध्ये सगळं त्या पद्धतीने सगळं आंदोलन सुरू आहे आणि ज्या पद्धतीने एका समाजावरती या कायद्याच्या माध्यमातून अन्याय केला जातोय, या संदर्भातची संतप्त भावना आहे सर्व विद्यार्थ्यांची. आणि महत्वाचं म्हणजे आता सर्व विरोधी पक्ष या कायद्याच्या विरोधात एकवटलेले आहेत. देशपातळीवर आंदोलन उभारण्याचा निर्धार आजच्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. या पत्रकार परिषदेत गुलाम नबी आझाद आहे, सीताराम येचुरी आहे, शरद यादव आहेत, याशिवाय इतरही अनेक नेते आहे. 2 तासाच्या कालावधीमध्ये ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की अजूनही ते दिल्लीत येतील. त्यानंतर एक मोठं आंदोलन कसं उभारता येईल, ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी सुरू आहे आणि कुठेतरी एका समाजावरती अत्याचार करण्याची आणि दुसरीकडे भारतीय राज्यघटनेच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने ही या प्रकारची पाऊल टाकलेली आहे, खास करून वर्तमान सरकारने, आणि या सगळ्या घटनाक्रम हिंसाचार संपूर्ण देशात होतोय अशावेळी अमित शहा यांचं वक्तव्य येण्याची काळजी गरज होती. पण अमित शहा कुठे आहेत, का चुप बसले आहे, असा देखील सवाल हे विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता विरोधी पक्ष एकवटलेले आहेत आणि याचा जबाब निश्चितपणे वर्तमान केंद्र सरकारला विचारला जाईल असा चंग या विरोधी पक्षांनी बांधलेला आहे. अगदी प्रशांत, आणि नवी दिल्लीतून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. आणि काही वेळापूर्वीच प्रशांत लीला रामदास यांनीच नवी दिल्लीतून आढावा घेतला होता, त्या ठिकाणचा तो देखील बघूयात. मी सध्या सराय जुनिना या परिसरामध्ये आहे आणि हा जो परिसर आहे खास करून जामिया मिलिया इन्स्टिट्यूटच्या जवळपासचा एरिया आहे, मथुरा रोड नंतर हा परिसर. पण या भागातही काल मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन झालं होतं आणि विद्यार्थी जे रस्त्यावर उतरले होते त्या तो हाच रस्ता आहे. इथे जर बघितलं तर हा सगळ्या मोटरसायकल कालच्या या घटनांमध्ये आगडोंब उसळला. त्यानंतर या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं या घटनेचा निषेध होत होता, नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला, त्यानंतर कुठेतरी आग ज्या पद्धतीनं आगडोंब उसळला, त्यानंतर ज्या पद्धतीनं विरोधाचं वातावरण झालं, त्यानंतर या भागात आता मोठ्या संख्येनं पोलीस बळ देखील तैनात करण्यात आलेली आहे. सगळे दिल्ली पोलिसांची कुमक आहे, दिल्ली सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आलेली आहे. आणि या भागामध्ये खास करून हा रस्ता देखील बंद करण्यात आला. या भागामध्ये वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर कुठेतरी या सगळ्या याच्यात कालची जी घटना घडली होती त्या घटनेनंतर या संपूर्ण भागात कुठल्याही पुन्हा आगामी घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. आणि पोलिसांची ठिकठिकाणी पोलिसांनी देखील भागाचं खास करून
संपूर्ण चौकशी कक्ष देखील उभारले आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की पुन्हा कुठल्या आगामी घटना होऊ नये यासाठीच या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे आणि दिल्ली पोलिसांची मोठी कुमक या भागात तैनात करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून कुठेतरी पुन्हा कुठल्याही हिंसक कारवाई घटना होऊ नये आणि ज्या घटना झाल्या त्याचे अवशेष फक्त आपल्याला पाहायला मिळतात सध्या आपल्याला, पण पुन्हा भविष्यामध्ये या सर्व ज्या पद्धतीने अजूनही आंदोलन सुरू आहे जामियामध्ये, ज्या परिसरामध्ये अजूनही अर्धनग्न आंदोलन सुरू आहे आणि अशा परिसरात पुन्हा आंदोलनाची घटना होणे याचे पडसाद इथे पाहायला मिळून यासाठी कारवाई केली जात आहे आणि ज्यामुळे पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ निश उमेश शर्मासह प्रशांत लांबदास, न्यूज 18 लोकमत. नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर त्याला कायदा स्वरूप मिळालं आणि त्यानंतर आता रस्त्यावरती विरोध सुरू आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे नेते आहे परवेजी सर, आपका स्वागत आहे न्यूज 18 लोकमत में. सर, यहाँ जिस तरह से माहौल हुआ कल, जिस तरह से गहमागहमी हुई, जिस तरह से गाड़ियाँ जलाई गई, आप पीस की तरफ बढ़ना चाहिए ऐसा लगता है? देखिए, मेरा मानना है कोई बच्चा न गाड़ी जलाएगा न इस तरह की हरकत करेगा. ये कुछ लोगों को प्लांट करके कराया गया है और इसके लिए मैं पूरी तरह से ये कहना चाहता हूँ कि जो सेंट्रल गवर्नमेंट है वो इसमें इन्वॉल्व है. बच्चे होली फैमिली के आगे जाके गाड़ी जला रहे हैं, जहाँ उनका सब कुछ मौजूद है, जहाँ वो आसानी से हर काम कर सकते हैं, वहाँ नहीं करेंगे. होली फैमिली क्रॉस करके जाके गाड़ी जलाएंगे. इसका मतलब इन्होंने अपने लोगों को प्लांट किया और ये काम कराया ताकि जामिया को बदनाम कर सके, जामिया के स्टूडेंट्स को और टीचर्स को बदनाम कर सके और हॉस्टल में घुस के और जिस तरह से लाइब्रेरी के अंदर बच्चियों को मारा है, शर्मनाक चीज़ है. जिस तरह से पुलिस कह रही है कि पूरा आग लगा रहे थे स्टूडेंट और मैं पुलिस को आग लगाते दिखाऊंगा. आपके पास वीडियो, मेरे पास वीडियो है, मैं आपको दिखाता हूं. पुलिस वाले खुद बसों में आग लगा रहे हैं, मेरे इसी में वीडियो है, आप इसको देखिए, मैं आपको फॉरवर्ड कर देता हूं. खुद पुलिस वाले पेट्रोल छिड़क के आग लगा रहे हैं बसों. पत्थरबाजी भी हो रही थी? पत्थरबाजी होगी नहीं जब आप डंडे चलाएंगे. अगर बच्चों ने पत्थर मार दिए, कुछ लोग उसमें कुछ एंटी सोशल एलिमेंट्स भी होते हैं जो उसका फायदा उठाते हैं. मैंने आपसे कहा ना कि इसमें उनके लोग भी शामिल हो गए थे जो चाहते हैं इस मुहिम को फेल करना. जब पुलिस अंदर घुसी कैंपस के अंदर तो कोई परमिशन नहीं थी उनके पास? कोई परमिशन नहीं थी और ये शर्मनाक बात है, अफसोस की बात है कि बच्चियों को लाइब्रेरी में पढ़ते हुए घुस के मार रहे हैं, हॉस्टल में घुस के मार रहे हैं, मस्जिद के इमाम को आप मार रहे हैं. क्या कसूर था उस आदमी का जो नमाज पढ़ा रहा था? और इसको आप हिंदू मुस्लिम कर रहे हैं? ये हिंदू मुस्लिम नहीं है, ये सेक्युलरिज्म को बचाने की, हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को, हमारे आईन को बचाने की लड़ाई है जो बाबा साहब अंबेडकर जी बना के गए थे. धन्यवाद हमसे बात करने के लिए. हे होते परवेज, काँग्रेसचे नेते, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की हे संविधानाला वाचवण्याची मोहीम आहे. नवी दिल्ली व्हिडिओ निश उमेश शर्मासह प्रशांत लांबदास, न्यूज 18 लोकमत. तर नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवत आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे जामिया विद्यापीठाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर या आंदोलनात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली. तर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका असं आवाहन देखील कुलगुरूंकडून करण्यात येत आहे. टूट चुकी है वहां की और जिस तरह से वो बच्चों के बर्बरता के साथ उनको डराया गया है वो चीज एक्सेप्टेबल नहीं है. जामिया को अपने कैंपस में बिना इजाजत के पुलिस का एंट्री बर्दाश्त नहीं है. एक तो हमारी यूनिवर्सिटी का डैमेज बहुत हुआ है, बहुत चीजें टूटी हैं. दिस इज ये रास्ते पे है चीजें. ठीक है, हमारी यूनिवर्सिटी में अनफॉर्चुनेटली बीच में से सड़क जाती है और रास्ता है इधर उधर यूनिवर्सिटी है, बट इसका मतलब ये नहीं कि हमारे यहाँ के अंदर आके और चीजें तोड़ी जाएं और बिल्डिंग्स के अंदर भी तोड़ी जाएं. ये सब नहीं एक्सेप्टेबल है और बहुत लॉस हुआ है, तो ये इस लॉस की भरपाई कैसे होगी? और दूसरे, जो हमारा इमोशनल लॉस हुआ है, जो हमारे कॉन्फिडेंस लॉस हुआ है और जो हमारे बच्चों का क्या साइकी के ऊपर असर पड़ा है, उसका क्या होगा? उसके लिए कौन जिम्मेदार होगा? र्यूमर्स जो चल रही हैं, मैं कुछ र्यूमर जैसी कुछ होता है तो फौरन र्यूमर्स चल पड़ती हैं, तो र्यूमर्स को हम पूरी यूनिवर्सिटी कंडेम करती है कि जो चीज नहीं हुई है. हमारे पास फैक्ट्स हैं, हम सारे फैक्ट्स अपने सीनियर्स के पास प्रेजेंट करेंगे और देंगे. उनको पहले भी दे चुके थे. हमारा जो पहली बार हुआ फ्राइडे को, उसको उसका पूरा फैक्स पहुंच चुके हैं हमारे मंत्री जी तक गए हुए हैं, तो वो फैक्स हम देंगे. इस वक्त हम इसके हमारे यूनिवर्सिटी के अंदर एंट्री जो है उसकी हम FIR कराएंगे. अभी आज ही होगी क्योंकि आज तो होश आया ना, कल रात से आज सुबह तक उसकी हम एक FIR कराएंगे. अपनी
फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दर्ज कराएंगे एफआईआर और कौन करता है एवरीथिंग वट एवर वी हैव टू से अभी उसके वर्ड से मैंने जब इतनी डैमेज होगा तो वो भी होगा मेन चीज है हमारी देखिए प्रॉपर्टी आप बना सकते हैं मगर जो बच्चों जिस सिचुएशन से गुजरे हैं उसको आप दोबारा नहीं ठीक कर सकते और मैं इस टाइम लाइब्रेरी के अंदर पढ़ रहा था सिर्फ नहीं मैं एक दिन इस टाइम में आया नहीं मैंने कुछ किया और मेरे ऊपर लाठी अंदर बरसाई गई है आंसू गैस छोड़ेंगे है हमारे पास उसकी पूरी वीडियो है और पुलिस ने जिस तरह से हमारे साथ बर्ताव किया है बाथरूम में बड़बड़ के लड़कों को सिर्फ लठ मारे हैं और बाथरूम में से तोड़ तोड़ गेट बाहर निकाल कर उनको पीटा गया है और लड़की के जो उनका जो गर्ल्स टॉयलेट है उसमें जो हमारे मेयर पुलिस वाले हैं वो भी अंदर पड़े हैं वो पीसफुली सारे बच्चे वहां थे बाहर लोग प्रोटेस्ट कर रहे थे पुलिस लाइक कर रही सीधे घुसी है आंसू गैस से गोले दागते हुए और बच्चों को मारना शुरू कर दिया है सर इतनी तेजी से अंदर ये घुसे हैं ये किसी को पता नहीं चला है इधर उधर भागते बच्चे छोड़ उसके बाद सीधे ये घुस गए हैं लाइब्रेरी में लाइब्रेरी के अंदर जा करके बेतहाशा मारना शुरू कर दिया है सर इस तरह से कोई नहीं मारता है हम आज इस प्रोटेस्ट के माध्यम से सेंट्रल गवर्नमेंट को ये चीज़ बताना चाहते हैं कि आपने ये जो अनडेमोक्रेटिक अनकॉन्स्टिट्यूशनल बिल लाया है आप इसको वापस लो अगर आप वापस नहीं लेंगे तो हिंदुस्तान के जितने भी स्टूडेंट हैं वो इसी मजबूती के साथ हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को बचाने के लिए अपनी लड़ाई लड़ेंगे एक वो गुट जो अम्बेडकर और गांधी के कॉन्स्टिट्यूशन की बात करता है और दूसरा वो गुट जो सावरकर और गोडसे के कॉन्स्टिट्यूशन की बात करता है आज हमें ज़रूरत है कि हम आएँ अपनी आवाज़ बुलंद करें क्योंकि आज हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को बचाने की ज़रूरत है आज मुल्क को बचाने की ज़रूरत है फिलहाल तो अभी वही है कि लोग गुस्साए हुए हैं ट्रॉमा में हैं क्योंकि कल जो पॉलिटिकल बूचरी हुई है कल शाम से जो पूरा अनकॉन्स्टिट्यूशनल अनसिविलाइज्ड वे में पुलिस कम मतलब आप समझ लो कि वो दरिंदे बने हुए थे आप अगर जानोगे हालात कैसे थे बच्चे कल नहीं थे प्रोटेस्ट में एक्चुअली ओखला के लोग थे लेकिन कैंपस के अंदर गैस के गोले फेंके गए अंधेरा होने का वक्त का इंतज़ार किया गया जैसे ही थोड़ी अंधेरा हुआ है पुलिस ने अंधेरा आना शुरू कर दिया तो आज उत्तर पूर्वांचल के लोग ने उनको पूरी तरह से नकार दिया है अब अमित शाह ने जो बातें अब रख दिए हैं अब जो जिस कदम पे चल गए हैं अब उससे पीछे नहीं हट सकते इसीलिए वो आज उत्तर पूर्वांचल में जा भी नहीं सकते अगर मैं कहूँ तो अगर उनको उत्तर पूर्वांचल के बारे में इतने अगर वो संवेदनशील हैं तो उत्तर पूर्वांचल जाइए कल जाइए परसों जाइए सड़क पर जो छात्र हैं उनसे मिलिए उनसे बात करिए जिस प्रकार के दृश्य आज से शायद हमने पहले 30 साल पहले देखा था कि असम में और उत्तर पूर्वांचल के छात्र समाज सड़क पर आ गए विरोध में आज वही हम दृश्य दोबारा देख रहे हैं तर जामियामधील विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्याच्या विरोधकांकडून तीव्र निषेध करण्यात आलाय गुलाम नबी आझादांनी पत्रकार परिषद घेत तीव्र निषेध व्यक्त केलाय विधेयक पास झाल्यापासूनच देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाल्याचं गुलाम नबी आझाद म्हणाले नॉर्थ ईस्ट में जहां कर्फ्यू भी है असम में लूट मारे भी गए हैं पैलेट गन्स का इस्तेमाल हो रहा है इंटरनेट बंद कर दिया है तो रिपीट ऑफ कश्मीर जिस तरह से कश्मीर के मामले में एडवाइजरीज इशू की गई थी इंटरनेट बंद कर दिया था तमाम चीजें बंद थी और ताकि किसी को पता न चले लेकिन चाहे किसी को टेलीविजन पे पता चले या न पता चले लेकिन उसका यह मतलब नहीं है कि देश में एजिटेशन नहीं हो रही है देश में बड़े पैमाने पे एजिटेशन चल रही है जो असंवैधानिक अनकॉन्स्टिट्यूशनल बिल इन्होंने बनाया और इसमें कोई धर्म की नहीं सब हिंदू मुस्लिम क्रिश्चियन ईसाई कर रहे मिलके कर रहे हैं और बीजेपी इसको कॉमनलाइज करना चाहते हैं नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीमध्ये लाठीचार्ज करण्यात आला होता आणि याच्याच विरोधात आता मुंबईमध्ये टेस्टचे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत दिल्ली पोलिसांचा निषेध या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केला आहे सोबतच कॅबचा विरोध देखील या विद्यार्थ्यांनी केलाय आणि याबाबतचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी सिटीजन अमेंडमेंट ऍक्टच्या विरोधात दिल्लीमध्ये त्यासोबत अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये जे आंदोलन झालं या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरती पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला आणि याचा विरोध आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीनं मुंबईमध्ये करण्यात येतोय आणि शेकडो विद्यार्थी TISSचे आता रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकाराचा
विरोध केला जातोय, लाठी माराचा विरोध केला जातोय. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे, नेमकी तुमची आज भूमिका काय आहे आणि जे आंदोलन तुम्ही हाती घेतलंय, हाँ आप हिंदी में बताइए आपकी क्या भूमिका है और ये किस लिए आपका सब मार्च चल रहा है? स्टूडेंट के साथ जो भी किया जा रहा है दिल्ली में, जैसे आप पहले देखे जेएनयू में हुआ, जामिया में हुआ, एएमयू में हुआ, हर दम स्टूडेंट्स को टारगेट किया जा रहा है, जो कि बहुत बहुत बुरा है. अगर हमें साथ लगता है कि स्टूडेंट्स को टारगेट करके वो कुछ हासिल कर लेंगे तो ऐसा नहीं है. हम सर आप मुझे बताइए जो सिटीजन अमेंडमेंट एक्ट है उसके बारे में आपकी भूमिका क्या है? क्या आप अलीगढ़ यूनिवर्सिटी के छात्रों से, जामिया यूनिवर्सिटी के छात्रों से सहमत हो? मैं खुद भी अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी का छात्र रहा हूं, अभी यहां से पीएचडी कर रहा हूं. मैं पूरी तरह से सहमत हूं. सिटीजनशिप अमेंडमेंट बिल और एनआरसी का कॉम्बो कहीं ना कहीं मुसलमानों को बर्बाद कर देगा और हिंदुओं को भी बर्बाद कर देगा. इस देश को बर्बाद कर देगा. इन्होंने नॉर्थ ईस्ट बर्बाद कर दिया, कल अलीगढ़ दिल्ली बर्बाद कर दिया. और ये प्रोटेस्ट की सबसे बड़ी वजह यह है कि हम रेजिस्टेंस दिखाना चाहते हैं. आप कहीं भी किसी को मारोगे हम 5,000 निकलेंगे. आज हमें मारोगे कल 1,00,000 निकलेंगे. ये लड़ाई रुकने वाली नहीं है. आपण बघतोय या ठिकाणी ज्या प्रकारे दिल्लीमध्ये याचं लोण पसरलं होतं, दिल्लीमधले जामिया विद्यापीठातले विद्यार्थी यासोबतच अलीगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी यामध्ये बाहेर पडले होते. ह्यानंतर आता मुंबईत सुद्धा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडनं जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा बाहेर पडले. आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या आपकी क्या इस सब के बारे में राय है और जो कुछ हुआ है अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी में, जामिया मुस्लिम यूनिवर्सिटी में छात्रों के साथ जो कुछ हुआ है किसे आप जिम्मेदार मानते हो? आई एम एक्चुअली इन एम्पैथी विद ऑल दीस एक्टिविटीज ऑफ पुलिस. नो आई एम एम्पैथी विद अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी एंड जामिया मिल्ला इस्लामिया. व्हाट पुलिस हैव डन इन दिल्ली एंड इन यूपी इज एक्चुअली रॉन्ग. आप मुझे बताइए जो कुछ हुआ है दिल्ली में और अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी में आप किसको जिम्मेदार मानती हो ये सबका? ये सब बीजेपी के कारण हुआ है. उन्हें समझना चाहिए क्या बहुत ही गलत है, ये नहीं होना चाहिए. स्टूडेंट्स का राइट है कि वो प्रोटेस्ट करें. दिल्ली पुलिस हाय हाय. आपण बघतोय या ठिकाणी पोलिसांचा विरोध केला जातोय, ज्या पोलिसांकडनं लाठीचार्ज केला गेला यासोबत सरकारचाही विरोध केला जातोय. मुंबईमध्ये कुठलंही हिंसक वळण लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. ज्या मार्गावरनं हा मोर्चा यांचा विरोध प्रदर्शन होतोय हा मार्ग संपूर्ण खाली करण्यात आला आहे आणि या सगळ्या ठिकाणी पोलिसांचं एक सुरक्षा कवच बनवलं गेलं, कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण लागू नये यासाठीच्या सूचना विद्यार्थ्यांना यादी देण्यात आल्या, त्यांना योग्य ती परवानगी सुद्धा पोलिसांकडनं देण्यात आली. ह्या एकूण हा जो निषेध मोर्चा आहे हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जी ज्या ठिकाणी आहे त्या चेंबूर परिसरातच असलेल्या या ठिकाणी आंबेडकर गार्डन पर्यंत जाईल, जे अंतर साधारण 3 किलोमीटरचं असणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवारचं अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई.